समाजाच्या मुलांना जागतिक विक्रम केलेला आहे. मित्रांनो, आपला मुलगा जर वर्गात पहिला आला आपण गलीभर सांगतो आमच्या पुराचा नंबर पहिला आला काय. शाळेत आला आपण सगळ्याला सांगतो, पावल्या रावण्याला सांगतो, राज्यात आला तरी सांगतो. पण आज जो मुलगा आपल्याकडे आलेला आहे त्या मुलानं जागतिक लेवलला म्हणजे भारताच्या बाहेर स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलेलं आहे. आता हा सोम पंडित आहे, सोम पंडितनं पुढे यायचंय. मित्रांनो, ह्या सोम पंडितनं असं जागतिक लेवलला काय केलं, काय जागतिक लेवल म्हणजे भारताच्या बाहेर त्याची दखल घेतली गेली असं काय काम केलं असेल तर तुम्हाला सांगायला मी काय अतिशोक्ती करत नाही. परंतु मित्रांनो, या सोम पंडितनं सोम पंडितला छोटा अब्दुल कलाम म्हणलं तरी चालते. अतिशोक्ती अजिबात नाही मित्रांनो, अजिबात नाही. कारण त्याचं जर वय पाहिलं तर मामाच्या गावाला जाऊया, आगीन गाडीत बसूया, काय चांदोबा चांदोबा शिकलास काय, ह्या गाण्याचं वय हे त्याच. पण ह्या वयामध्ये जाधव साहेब यांनी आकाशामध्ये भरारी घेतलेली, तर त्याचा मी थोडक्यात तुम्हाला आढावा देणार आहे की ह्या सोम पंडितनं काय केलं नेमकं. मित्रांनो, हा सोम पंडित याचा परिचय द्यायचा म्हणजे हे काही त्याचे वडील काही डॉक्टर इंजिनियर वकील किंवा क्लास वन अधिकारी नाही, तर या सोम पंडितचे वकील सुद्धा आपल्यासारखं सलूनचं काम करतात. सागर पंडित हे त्यांचं नाव आहे. ते सुद्धा त्यांचं काही एसीचं दुकान आहे जाधव साहेब. उपस्थितांना सांगू इच्छितो त्यांचं दुकान म्हणजे केवळ पत्रांच्या टपरीचं दुकान आहे. ते बऱ्याच जणांनी चॅनलवर जी बातमी आली त्याच्यामध्ये पाहिलेले. पण या सोम पंडितने नेमकं काय केलं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. त्याने सॅटेलाइट बनवलेलं आहे. सॅटेलाइट म्हणजे काय? उपग्रह. मित्रांनो, मला मी आज सांगायला अभिमान वाटतोय की ह्या सोम पंडितनं त्याच पद्धतीचा उपग्रह बनवलेला आहे. सॅटेलाइट काय? सॅटेलाइट म्हणतात त्याला. त्याच पद्धतीचं बनवलं. येणं काय गाव एवढं बनवलं का? हा घरा एवढं बनवलं का? अजिबात नाही मित्रांनो. ह्या मित्रांनो, ह्या सोम पंडितनं तो उपग्रह किती वजनाचा बनवला असेल? किती वजनाचा अंदाजे? फक्त आणि फक्त 25 ग्राम ते 80 ग्राम. बघा, 25 ग्राम म्हणजे एक छटाकाला की अर्ध छटाक. काय उद्या जरी त्याचा सोमचा जो उपग्रह बनवलेला आहे तो फेल झाला, हा फेल झाला, याच्या टोपी उपाडला तरी फक्त असं होईल, याला काही होणार नाही. म्हणजे एक विचार करा. म्हणजे मी स्तुती करत नाही. चायनानं उपग्रह बनवला तो फेल झाला तेव्हा गावाचे गाव मरणार होते, गायब होणार होते. परंतु आमच्या सोम पंडितनं तो सॅटेलाइट बनवलाय. काय तो फक्त 25 ग्राम ते 80 ग्रामचा. ही अतिशोक्ती अजिबात नाही. काय त्याचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे, सगळं काही त्याचे डॉक्युमेंट आहे. जरी याचा उपग्रह भविष्यात फेल झाला, कोणाच्या अंगावर पडला फक्त असं होईल, बाबाच्या टोपी टोपी पडला फक्त टोपी खाली पडल, बाबाला काहीच होणार नाही. काय म्हणजे एक विचार करा, आपल्या भारतीयांकडे किती बुद्धी आहे. काय आता याला सहकार्य त्याच्या मॅडमचं पण लाभलेलं आहे. शेजूळकर मॅडम खरोखर त्यांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे. त्या मॅडमनं आणि यांनी तो उपग्रह बनवला आणि तो आकाशात सोडला आणि आकाशात तो अक्षरशः जाधव साहेब 38,000 मीटर. आता मीटर म्हणजे काय? 1 फूट. 1 मीटर म्हणजे 3 फूट. म्हणजे 38,000 गुणिले त्याला 3 करा, तेवढ्या फुटावर याचा उपग्रह गेलेला आहे. म्हणजे मुलं विमान बनवतात, विमान बनवलं त्याचं विमान खेळायचं होय बघा. कागदाचं विमान बनवायचं आणि फेकायचं. पण त्यानं कोणतं विमान बनवलंय? आकाशात जाणारं विमान. काय पण ते तिथं गेलं आकाशात. आता हा काही इंग्लिश स्कूलला आहे का? तुम्हाला विचार येत असल की हा काही इंग्लिश स्कूलला असल, काही गोंडवे सारखा असल किंवा केम्ब्रिज सारखा असल, अजिबात नाही मित्रांनो. हा जो सोम पंडित आहे फक्त आणि फक्त खाजगी शाळेत नाही, प्रायव्हेट शाळेत नाही, तो जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे. तो जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे. तिथं फीस द्यावं लागत नाही. फक्त वर्षाला का काय 10-20 रुपये परीक्षेची फी द्यावं लागते. अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतला आहे. तुम्हाला शाळेवरून टाक आहे तशा शाळेत नाही. हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून त्यांनी अक्षरशः उपग्रह बनवलेला आहे. आणि त्या उपग्रहाच्या माध्यमातून मग हा उपग्रह कशासाठी बनवला मित्रांनो त्यांनी, काय त्याचा सुद्धा उद्देश लक्षात घेणं खूप आवश्यक आहे.
तो वरी जो उपग्रह गेलेला आहे वरती जे सॅटेलाइट गेलेली आहे अजून भी वरतीच आहे काय तो सॅटेलाइट हवामान खात्याला अंदाज देणार की आज वारं कुणकुण येणार आहे समुद्रामध्ये जहाज कुणकुण जाऊ द्यायचे काय पाऊस कुणकुण पडणार आहे कोणत्या भागात जास्त पाऊस पडणार आहे कोणता भाग कोरडा राहणार आहे काय म्हणजे याच्या उपग्रहाचा उपयोग शेतकऱ्याला होणार आहे त्याच्यानंतर जे समुद्रामध्ये नावा चालवते घोडी चालवतात त्यांना सुद्धा इशारा येणार की आज इकडून वारं येणार आहे आज तुम्ही नावा घेऊन जाऊ नका त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे ऑक्सिजन घेतो याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आलेलं आहे काय याची सुद्धा तो माहिती सांगणार आहे एवढंच नव्हे काय तर जे सूर्यापासून जे ओझोन वायू येतो विषारी वायू ज्या दिवशी तो ओझोन थर मिटला जाईल त्या दिवशी आपण होरपळून जाऊ मित्रांनो ऐका लक्षात घ्या आता जी सूर्याची किरण आपल्यावर येतात ऊन जे पडतंय ते ऊन डायरेक्ट सूर्याच्या मध्ये येत नाही तर त्याच्या पुढे एक ओझोन वायू आहे आणि त्याच्यातून ट्रान्सफर होऊन ते आपल्याकडे ऊन येत आहे आणि म्हणून आपण कवळ्या उन्हात बसू शकतो ज्या दिवशी तो ओझोन वायूचा थर फाटला जाईल त्या दिवशी आपण एकही जिवंत राहणार नाही बैंगनासारखे भाजून जाऊ म्हणजे त्या ओझोन वायूची सुद्धा माहिती तो ओझोन वायू किती पातळ होतोय किती हे होतोय याची माहिती सुद्धा येणं पाठवलेला उपग्रह आपल्याला देतोय आपल्याला म्हणजे हवामान विभागाला देणार आहे म्हणजे विचार करा त्याला चुमुकल्यानं जे काम केलेलं आहे त्याने याच्या घरासाठी केलं नाही त्याच्या वडिलासाठी केलं नाही शेतकऱ्यासाठी केलं समुद्रातल्या जहाजातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी केलं एवढंच नव्हे तर कार्बन डायऑक्साईड किती आहे वातावरणात आता हे इंडस्ट्रियल एरिया आहे आता आपण इथं जर राहतो तिथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे ह्या एरियात हे त्याचा उपग्रह सांगतो त्याच्यानंतर सगळ्यात प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडेल प्रत्येक व्यक्तीला म्हणतोय काय जो वजन वायूचा थर जर नष्ट झाला तो किती किती पातळ व्हायला किती किती नष्ट होतोय ते सांगण्याचं काम यांना जो उपग्रह बनवलेला आहे तो आपल्याला हवामान खात्याला सांगणार आहे म्हणजे आज एवढं मोठं यांनी काम केलेलं आहे आणि या कामाची दखल काय या कामाची दखल फक्त वर्गावाल्यांना आपण घेतलेली नाही याच्या आधी किती जणांनी घेतलेली कालच चंद्रकांत पावनकुळे त्यांच्या घरी येऊन त्याचा सत्कार केलेला आहे हे तर झाले महाराष्ट्रातले परंतु स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत नव्हे त्यांनी असं पत्र सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे काय ही झाली मित्रांनो भारतातली गोष्ट काय भारतातल्या पंतप्रधानाला अभिमान तर असणारच आणि असायलाच पाहिजे आणि खरोखर तिथपर्यंत गोष्ट गेली सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे तर पंतप्रधानाने घेतली भारताने घेतली आणि याचा हे म्हणून याच्या कार्याची दखल म्हणून मित्रांनो आपण पोस्टात जातो आता मोबाईल आल्यामुळे बरेच जण पोस्टामध्ये जाणं जरा कमी झाले तुम्हाला जर पोस्टामध्ये गेले तर तिथं तिकीट असतात 5 रुपयाचं तिकीट 10 रुपयाचं तिकीट काय आता त्या तिकीटावर कोणाचे फोटो असतात इंदिरा गांधी पंडित नेहरू भगत सिंग राजगुरु ज्यांनी महान कार्य केलेले पूर्ण देशासाठी अशा महापुरुषांचे फोटो त्या तिकीटावर असतात त्या तिकीटावर आज सोम पंडितचा फोटो येणार आहे ही स्तुती अजिबात नाही मी तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केलेला आहे चॅनलला आलेला आहे काय आणि त्या चॅनलवाल्याने सुद्धा ते सेंड केले लवकरच कोरोनाचा काळ संपल्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये सोहम पंडितचा पोस्टाच्या तिकीटावर जो फोटो येणार आहे त्याचं लेखन सुद्धा त्यांच्या आईला आणि वडिलांना भेटलेलं आहे त्यांचे आई वडील सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत काय आणि राहिली दुसरी प्रश्न मित्रांनो की हे झालं भारतातलं काय परंतु याच्या कार्याची दखल फक्त भारतातच घेतलेली नाही तर भारताच्या बाहेर जागतिक लेवलला मी काय शब्द वापरतो बघा जिल्हा लेवल नाही म्हणून जागतिक लेवलला म्हणजे त्याच्यात ऑस्ट्रेलिया आली काय रशिया आला चीन आला काय लंडन आला भारत आला म्हणजे हे भारताच्या बाहेरचे जे लोक आहेत जे वेगवेगळे संशोधन करतात असे 5 रेकॉर्ड त्याच्या नावाने आज रोजी आलेले 5 रेकॉर्ड केलेले ते रेकॉर्ड आहेत मित्रांनो ऐका 5 रेकॉर्ड जागतिक स्तरावर म्हणजे जे अब्दुल कलाम साहेबांनी जे काम केलेलं आहे अब्दुल कलाम APJ अब्दुल कलाम जे भारताचे मिसाईल मॅन शास्त्रज्ञ होते त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचे जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये म्हणजे बरोबरी तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यांचं वय खूप कमी आहे
ते जे पांच रेकॉर्ड आहेत ते ऐका मित्रांनो, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, याच्यात कोणाचं नाव येते, जगात जागतिक पातळीवर जो काहीतरी वेगळं करतो त्याचं नाव येतो, त्याचं प्रमाणपत्र सुद्धा सोम पंडितच्या वडिलांना आणि आईला भेटलेलं आहे मित्रांनो। हा पाचवी रेकॉर्ड आपल्याला पाया वाजवणं खूप आवश्यक आहे, हे काही जिल्ह्याचे नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, 150 वर्ष राज्य केलं, त्या लंडनने सुद्धा ब्रिटिशांनी सुद्धा याच्या कार्याची दखल घेतलेली आहे मित्रांनो। त्या वर्ल्ड बुकचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन। नंतर तिसरा आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, म्हणजे भारतानं तर रेकॉर्ड घेतलं पण लंडनने पण घेतलं नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आशिया खंडात येतो, म्हणजे आपण जे 7 खंड जगाचे, जगाचे किती 7 खंड आहेत, त्याच्यात आपण आशिया खंडात येतो। जवळपास त्याच्यात 20-25 देश येतात, तर त्या आशिया खंडानं सुद्धा याची रेकॉर्ड घेतलेली आहे, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, हे सुद्धा रेकॉर्ड त्याच्या नावानं आज रोजी नोंद झालेलं आहे। एवढ्या कमी वयात एवढं मोठं काम करणारा आपला सोम पंडित आहे। त्याच्यानंतर पाचवं आहे मित्रांनो, असिस्टंट वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड, म्हणजे जरा जे प्रमाणपत्र भेटले जे रेकॉर्ड केले, मला वाटतं बऱ्याच जणांचे गेलं असून वरून ते त्यांना त्या वयात केलेले आहे, आणि याचे पूर्ण प्रमाणपत्र आज रोजी त्यांच्या आई वडिलांकडे आलेले आहेत, त्यांचे आई वडील सुद्धा इथं आलेले आहेत। असा हा पराक्रम आपल्या सोम पंडितने केलेला आहे। तर याचा नंबर तिथं लागला कसा, भक्तीत गेले जे बरेचसे दुरुस्त होऊन आले, अक्षरशः त्याच पद्धतीने सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेला, जिल्हा परिषदेच्या शाळेला जो उपक्रम आला, त्या उपक्रमाच्या अंतर्गत ती एक स्पर्धा होत असते दरवर्षी, स्पेस रिसर्च चॅलेंज 2021, म्हणजे याच वर्षात जी एक स्पर्धा झाली जागतिक लेवलला, तिचं नाव आहे स्पेस रिसर्च चॅलेंज 2021। त्या स्पर्धेमध्ये याच्या मॅडमनं याचं नाव दाखल केलं, विचार करा जागतिक लेवलला, आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वात कमी जगातला 12 वर्षाच्या मुलानं, जे अब्दुल कलाम साहेबांनी केलेलं आहे, जे मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे, त्यांचे रेकॉर्ड थांबवले आणि याचं तिथं गेलेलं आहे। आता याचं रेकॉर्ड कधी मोडाल, जर हा 12 वर्षाचा आहे, जर 11 वर्षाच्या मुलानं अशी कामं केली तर याचं रेकॉर्ड मोडल, पण मला वाटतं शक्य नाही, सध्या तरी ते शक्य नाही। म्हणजे एवढी अभिमानाची गोष्ट आहे, आणि येणारी पिढी म्हणजे निश्चितच मित्रांनो तो शास्त्रज्ञ होणार, कारण हे घेऊन आता। परंतु तुम्ही जर याचं घर पाहिलं, जाधव साहेब सगळीकडून पत्र लावलेले, मला सांगायचं म्हणजे मी त्याचा अपमान करत नाही, परंतु जे काही टॅलेंट आहे, म्हणजे हिरा बघा, हिरा अंधारात टाका तरी चमकतो, चिखला टाका तरी चमकतो, तसा हा कुठेही राहत असला, पत्राच्या घरात असला, तरी आज तो ताऱ्याच्या बराबरीत गेला। जेवढं कौतुक करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो, आपण आम्ही पात्र नाही त्याच्यासाठी। आज एवढं रेकॉर्ड आज त्याने केलेलं आहे, आणि अशा स्थितीला आम्हाला त्याला नाभिक समाजाचं लेवल लावणं हे सुद्धा चुकीचं आहे। त्याला फक्त समाजासाठी अभिमान नाही, येणं केलेलं काम प्रत्येक शेतकऱ्याच्या उपयोगी येणार आहे, येणं केलेलं काम प्रत्येक नावाड्याच्या जहाजाच्या उपयोगी येणार आहे, येणं केलेलं काम प्रत्येक म्हणजे जे काही प्राणवायू आहे, आपण जे श्वास घेतो, हे आता MIDC श्वास किती दूषित झाला हे सांगण्यासाठी येणार आहे। अशा पद्धतीने येणं काम केलेलं आहे, याचा आम्ही सत्कार करणार आहोत। येणं जे काही उपग्रह जे बनवला तो 25 ते 80 ग्रामचा आहे, म्हणजे 100 ग्रामचा सुद्धा नाही। चायनानं उपग्रह बनवला, भीती येते आपल्याला, कोण दिवशी संध्याकाळी पडते ना आपण संध्याकाळीच जातो, पण हे तसा उपग्रह नाहीये। काय तो 38,000 मीटरवर गेलेला आहे, तो कसा सोडला, तर सायंटिफिक हेलियम बलूनच्या द्वारे सोडलेला आहे, म्हणजे आपण बलून दिसतात ना त्या माध्यमातून त्याला वरी गेलेलं आहे। आता जर एखादा उपग्रह सोडायचा असेल तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी 2-2 हजार कोटीचं पॅकेज देतात शास्त्रज्ञाला, किती 2-2 हजार कोटी, म्हणजे आपल्याला 1,000च माहिती आहे, कोटीच माहित नाही। आताच मागे आपल्या यांनी मंगळ ग्रहावर एक स्पेस सोडलं होतं, असाच उपग्रह मंगळ ग्रहाच्या अभ्यासक्रमासाठी, मित्रांनो ते फेल गेला, म्हणजे आपल्याला आपलं मन नाही सांगायचं, परंतु आज आमचा विद्यार्थी त्या लेवलला जातोय,
कारण आमचा बालक आज त्या लेवलला जातो आणि याचं सक्सेस होत आहे तर भविष्यात निश्चितच मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल आणि अभिमानासाठी आपल्याला अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा तर सोम पंडित असे याचा आज आम्ही मुद्दाम इथं सर्वांच्या समक्ष मित्रांनो इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा काही साधारण व्यक्ती नाही. हा जरी मी सोम पंडितचं नाव घेत असेल तरी इथं त्याचा सत्कार करणारा किंवा इथं उपस्थित असणारा कोणीतरी कोरोना योद्धा आहे काय, कोणीतरी वकृत्व स्पर्धेत गौरवशाली इतिहास समाजासमोर नेणार आहे, कोणीतरी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पत्रकार आहे, बँकेचे संचालक आहे, मग इथं आलेला प्रत्येक व्यक्ती व्ही आय पी आहे काय आणि यांच्या उपस्थितीत आज आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. तर माझी विनंती आहे की त्याच्या आईने काय आईनं आणि वडिलांनी सुद्धा समोर यायचं आहे काय सत्कारासाठी आणि अशा बालकांच्या सत्कारासाठी मान्यवरांनी सुद्धा उभं राहायचं आहे. सोहम पंडित मित्रांनो खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. हे काका बोरशे काका आणि पंडित साहेब तुम्ही ट्रॉफी द्या त्यांना. फोटोग्राफरला फोटो काढू द्या. आपण जे सर्वत्र व्हायरल होतो काय सगळे जण फोटो काढू लागले. दादा असं थोडं पुढे नितम साहेब आपल्याला फोटो सगळ्यांना फोटो भेटून जातील आणि थोडस सिस्टमॅटिक उभं झालं मोबाईल मागे तसाच मुलाची जर जो काही त्याग असतो तो त्याच्या आई वडिलाच आहे. तर आपले दुसरे कोण राहिले प्रत्येकाने या पुढे हा पांडव साहेब तुम्ही सागर पंडित साहेब यांचा सत्कार करा ते करून देऊ. सर एक मिनिट समोर या पुढे वया समोर बघायला. आपल्या ज्या महिला वर्ग आहे यांनी सर्वांनी समोर यायचंय आणि सोहमच्या आईचा सत्कार करायचा आहे. महिला वर्ग या तुम्ही प्रमुख पाहुण्याने आपल्या सीटावर बसावं. एक मिनिट थांबा मागे सर का तुम्ही ताई तुम्ही पुढे या थोडं. ओके ओके समोर एक मिनिट समोर एक सेकंड थांबा. ओके त्यांनी एवढं मोठं काम केलं असलं तर त्याला आता शिक्षणासाठी काय शिक्षणासाठी खूप काही खर्च येणार आहे. खूप काही खर्च येणार आहे कारण आता त्या पद्धतीचं त्याला शिक्षण घ्यावं लागणार आहे. तर नाभिक सेवा संघाच्या वतीने आम्ही त्याला 11,000 रुपये सुद्धा आम्ही देतोय.